राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी काम करत आहे, याच्या निषेधार्थ 15 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. तसंच रत्नागिरी ते सोलापूर या रस्त्यासाठी सुरू असलेलं भूसंपादन बेकायदेशीर आहे, शेतकऱ्यांच्या मुळावर उठणाऱ्यांना उसाचा बुडका घेऊन वठणीवर आणू असा सज्जड इशारा शेट्टी यांनी दिला. हेरले इथं आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मेळावा झाला. रत्नागिरी ते सोलापूर या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी चुकीच्या पद्धतीनं भूसंपादन केलं जात आहे, त्याच्या विरोधात आणि महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. 2013 भूसंपादन कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असूनही राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं त्या कायद्यात बेकायदेशीररित्या 2 दुरुस्त्या केल्या आहेत, त्या रद्द कराव्यात. रत्नागिरी सोलापूर रस्त्यासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना 5 नुकसान भरपाई द्यावी, उसाचा दुसरा हप्ता 200 रुपये द्यावा, रासायनिक खतांचे भाव कमी करावेत, शेतीला 12 वीज द्यावी अशा मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठत असून उसाचा बुडका घेऊन त्यांना वठणीवर आणू असा सज्जड दम शेट्टी यांनी दिलाय. कवडीमोल किमतीनं जर का शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना फसवणार असाल तर शेतकरी मान्य करणार नाही. शेवटी हा महामार्ग जो होणार आहे त्याच्यावर टोल आकारला जाणार आहे आणि कुणीतरी खाजगी व्यक्ती म्हणजेच उद्योगपती पैसे गुंतवून रस्ता बांधणार, जमीन आमची जाणार आणि त्याच्यावर जमिनीच्या किमतीच्या 100 टोल वसूल होणार आणि वाहतूकदारांची लूट होणार आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. तेव्हा हे काही साधुसंत नाहीत किंवा हे काही समाजसेवा करायला आलेले नाहीत. आमच्या जमिनीची किंमत मिळाल्याशिवाय 1 जमीन यांना मिळणार नाही आणि जर का जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांचा हिसका दाखवल्याशिवाय सोडणार नाही. शेतकऱ्यांना जो मोबदला जी रक्कम आता त्यांनी जाहीर केली ती कुठल्या अनुषंगानं कुठल्या निकषा अंतर्गत दिली किंवा त्याच्या संदर्भातलं जे व्याज दिलं, व्याज आकारणी केली ती कधीपासून केली, किती रकमेवरती केली याची कोणतीही माहिती न देता प्रति चौरस मीटर 2980 हा दर जाहीर करून त्या संदर्भातील नोटिसा आणि त्याला फक्त 7 दिवसाची मुदत दिली गेली की ह्या पैसे स्वीकारण्यासंदर्भात.